पंढरपूर सायकलर्स क्लब तर्फे नववर्षातील एक अनोखा उपक्रम बारव स्वच्छता अभियान हे आम्ही आज पंढरपूर सायकलर्स क्लब ने आयोजित केलेला आहे। हे स्वच्छता अभियान आम्ही या करता राबवलो की करकम येथील लोकांना या बारावचं महत्त्व कळावं। अगदी आपण कुठेतरी लांब टूर म्हणून ट्रिप म्हणून फिरायला जातो आणि तिथं म्हणतो अरे किती छान आहे, राजस्थान मध्ये किती भारी किल्ले आहेत, तिथे किती आहे, पण आपल्याला गावात आपलं हे सगळं असून त्याचं कधी अप्रूप गावच्या लोकांना कधी वाटत नाही। जेव्हा बाहेरून कोणतरी सांगतं की तुमची ते एवढी चांगली वस्तू आहे, मग म्हणतो अरे हे किती आपल्या ते चांगलं आहे। जावेस म्यूजिक शुरू करो। साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, अगदी या गाण्याप्रमाणे आज पंढरपूर सायकलर्स क्लब ही करकमच्या ऐतिहासिक बारव इथे आलेली आहे आणि आज आम्ही श्रमदान करून बारव स्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग घेत आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर दुगाने करकम। आम्ही आज पंढरपूर सायकलिस्ट सर्व सायकलवीर आमच्या करकम नगरीमध्ये आलेले आहेत। प्रथम जागर स्वच्छता अभियान टीम आणि करकमगावचे लेखीचं झाड अभियान टीम आणि एकलव्य अभ्यासिका या आमच्या सर्व टीमच्या वतीनं सर्व सायकल वीरांचं प्रथम मी स्वागत करतो। पंढरपूर सायकलचा एक अनोखा उपक्रम आहे। आज 50 किलोमीटर सायकल राईड अतिशय सुंदर आणि आनंददायी। आज आम्ही करकम येथे आलो आहोत। मागे आपल्याला बारव दिसते। भारतामध्ये पाण्याची एक इकोसिस्टम आहे, ती सध्या बंदच पडली म्हणून समजा की आता अशा जर बारव बघितल्या तर भविष्य काळात ह्या बारवचा किती उपयोग आपण होऊ शकतो याचा विचार करता येत नाही। करकम या ठिकाणी आमची राईड ठरलेली। आम्ही सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी चौकातून निघालेलो आहोत। 45 पुरुष वर्ग आणि 15 महिला वर्ग यामध्ये सहभागी आहे आणि अशा तऱ्हेने आमच्या या वर्षाच्या पंढरपूर सायकलर्स क्लबच्या एक चांगल्या अनोख्या उपक्रमास आम्ही एक सुरुवात करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ज्या वास्तू आहेत, खरं तर आपण ज्या वेळेला पुढच्या पिढीला काय देणार आहोत हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे। कारण आज आपल्याला या वास्तू सगळ्या बघायला मिळाल्या, परंतु आपलं एक उत्तरदायित्व आहे की या वास्तू सगळ्या आपण पुढच्या पिढीला सुद्धा जशाच्या तशा सोपवल्या पाहिजेल। त्या मी करकममध्ये ज्या वेळेला प्रवेश करचाल त्यावेळेला एक आवाडवी अशा पद्धतीची ती मूर्ती तुम्हाला बघायला मिळते आणि तो शाकाहारी मसोबा आशिया खंडातला पहिला या करकमचा आहे। 40 एकराचं मोठं ऐतिहासिक तळ, इंग्रजकालीन तळ आम्हाला लाभलेलं आहे, ते पण आमच्यासाठी एक ऐतिहासिक वारसा आहे। जैन मंदिर असतील, गुजर समाजाचं मंदिर असेल किंवा सर्व समाजाची मंदिर असेल, तर अशा पद्धतीचा एक वारसा घेऊन हे करकम पुढे मार्गक्रमण करत आहे। पंढरपूर सायकल क्लब यांच्या वतीनंही करकमच्या स्मशानभूमीत करकम गावच्या लेकीचं झाड यांच्या वतीनं पंढरपूर सायकल क्लबची आठवण म्हणून आज स्मशानभूमीमध्ये एक झाड लावण्याचं सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं लावलेलं आहे आणि ही जोपासण्याची जबाबदारी करकमगावच्या लेकीचं झाडच्या टीमने घेतलेली आहे। सायकल क्लबने खूप छान उपक्रम हाती घेतला। नवीन वर्षामध्ये पंढरपूर ते करकम जवळपास 50 किलोमीटरची राईड आणि आज आपण हे बघतोय स्वच्छता मोहीम आम्ही सर्वजण करत आहोत। मला खूप छान वाटतं, खूप छान पंढरपूर सायकल क्लब करत आहे। लाईट साठी थांबलो, थांबलेच लाईट तर ही भारतामध्ये पाण्याची एक आणि 45